अंकली येथे जागतिक योग दिन साजरा. योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. योगा हे वेगळे शास्त्र आहे हे आपण जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळे जग योग विद्येकडे आकर्षित झाले आहे. निरोगी राहण्यासाठी नित्य योग ही सवय बनली पाहिजे असे उद्गार डॉक्टर एन ए मकदूम यांनी काढले. अंकली येथील डॉक्टर एन ए मकदूम आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल संशोधन केंद्र येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी त्यांनी प्रत्येकाने योगाचे महत्व जाणले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून योग प्रशिक्षक प्रदीप शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती लावली. प्रास्ताविक डॉक्टर पूजा महाजन यांनी केले. डॉक्टर जितेंद्र यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरींचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य बसवराज गंटी यांनी मनोगत व्यक्त करताना योगामुळे शारीरिक क्षमता व मानसिक स्थिती बळकट बनते, मनातील सकारात्मकता वाढीस लागते असे सांगितले. योग प्रशिक्षक प्रदीप शेट्टी यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करताना आपला प्रत्येक दिवस योग दिवस असला पाहिजे. युवा पिढीने रंजक गोष्टींच्या मागे न लागता योग विद्या आत्मसात करून योग प्रचार प्रसार केला पाहिजे. सध्याची जीवनशैली अनैसर्गिक बनली आहे. नैसर्गिक दिनचर्या पालन करून जीवन सुखी समाधानी बनवले पाहिजे. योग मनाला व शरीराला तेजोमय बनवतो. सकारात्मक विचारांसह शारीरिक व्याधी दूर ठेवण्याचे कार्य केले जाते असे सांगितले. यावेळी प्राचार्य बसवराज गंटी, प्राचार्य बी आर संगापूळ, मुख्याध्यापक एन एस निडगुंडे यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. डॉक्टर विवेक सोलापूरकर, डॉक्टर विशालाक्षी यांनी सूत्र संचालन केले, तर डॉक्टर अमित मासोळे यांनी आभार मानले.